नांदीनंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेलो होतो. हजारो रंगबिरंगी शब्दांनी, भीतींनी, आशांनी, अपेक्षांनी, शरीरभर रोरवणाऱ्या असंख्य आविर्भावांनी. पण आता भरतवाक्य संपल्यावर हे प्रेक्षालय रितं झालं आहे आणि समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच मी संपूर्णपणे एकाकी समोर उभा आहे. नाटक नव्हे, 3 तासाचे अर्करूप अस्तित्व संपले आहे. संपले आहे पण ते इथे माझ्याजवळ, माझ्या त्या अस्तित्वाच्या असंख्य कणिका घेऊन हजारो प्रेक्षक घरी गेले आहेत. मी एक होतो तो कदाचित लाखांच्या आयुष्यात वाटला गेलो आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या उकरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं, लाचार बेशरम आनंदानं की फेकून द्यावा हे देहाचं लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेसह मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहाराने, माझा तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की त्यानंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाच पुन्हा स्वप्न पडू लागली तर इथंच खरी मेक आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार आणि स्वत्वाची चाललेली विटंबना, आणि अखेर करुणेचा कटारा घेऊन उभा राहतो खालच्या मानेनं आमच्या मारेकऱ्यांच्या दाराशी. हे विधात्या, तू असा कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात, पण दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिलाय तोही आम्हाला विसरतोस. मग हे विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणाकारा, आम्ही थरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं आदळायचं, कुणाच्या पायावर? दूर व्हा, मी सांगतो दूर व्हा, ह्या प्रार्थना निरर्थक आहेत. दया दाखवा म्हणून हा जुलियस सीझर कुणाची प्रार्थना करत नाही, आणि कुणी प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर दया हे दाखवत नाही. सीझर अचल आहे उत्तरेकडील नक्षत्रासारखा, ज्याच्या आढळपणाला तोड नाही साऱ्या तारांगणात. आकाशामध्ये लक्षावधी ठिणग्या चितारल्या आहेत, प्रत्येक जळती आहे, प्रत्येक चमकती आहे, पण आपल्या जागेवर ठामपणे राहणारी एकच ध्रुवाची चांदणी. या अगणित माणसांच्या दुनियेत देखील असा एक माणूस आहे जो आपल्या जागेवर ठामपणे उभा राहतो, आणि तो मी आहे. तो मी आहे जुलियस सीझर, मी आहे प्रतापराव, मी आहे सुधाकर, आणि मी आहे गणपतराव बेलवलकर नटसम्राट. सगळे महापुरुष माझ्या देहाच्या शामियारात राहायला आलेले आहेत. महापुरुषांची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कटारींना एक आव्हान, एक चिरंतर आव्हान. ते पहा, त्यांनी मला घेरलंय, त्यांनी मला घेरलंय, आणि ते मला मारायला पाहत आहेत. या चालवा कटारी, चालवा कटारी. ब्रुटस, तू सुद्धा मंगर सीझर. ओके, ठीक. शेक्सपियरच्या नाटकांमध्ये जो एक जिवंतपणा आहे, तुम्ही ह्या एका
प्रयोगाच्या माध्यमातून एका परफॉर्मन्सच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मराठीतील त्याच तोडीचं आणि त्याच नोटवर लिहिणारे विवा शिरवाडकर यांचं तुम्ही नटसम्राट नाटक पाहिलं असेल, त्यातीलच हा एक अंश आहे. आणि शिरवाडकरांच्या नाटकात त्यांच्या नाटकामध्ये काव्य असतं आणि कवितेमध्ये नाटक असतं, म्हणून हा दोन्हीचा मिलाप हा आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. गोड मानून घ्या, बाकी मी जास्त काही सांगत नाही, मी थांबतो या ठिकाणी. धन्यवाद.